मुंबई उपनगरातून मुंबई शहराला जोडणारा ईस्टर्न फ्रीवे हा मृत्यूचा सापळा बनत चाललाय. अनेक अपघात होत असतानाच बोगद्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. हा ईस्टर्न फ्रीवे बांधून 4 वर्ष झाली, मात्र फ्रीवेमधील बोगद्यामधील एका ठिकाणी मोठी भेग पडली आहे, त्यामुळे त्यातून पाणी बोगद्यात येत आहे. त्यामुळे बोगद्याच्या बांधकामावर स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बोगद्यातील पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यानं अपघात होत आहेत. संपूर्ण फ्रीवेवर अपघातानंतर येत्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं आमदार तुकाराम काते यांनी सांगितलं. हा जो टनल आहे तो 3 ते 4 वर्ष झाली याला बांधून, आणि तुम्ही बघताय की एक जबरदस्त क्रॅक गेलेला आहे आणि हा संपूर्ण पाणी धबधब्यासारखा खाली येतोय. आणि 3-4 वर्ष झाली इतक्या लवकर हा जर स्लॅब लिकेज झाला तर काय ना काहीतरी हादसा इथे होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.